मग चला मित्रांनो, शहरात न जाता सुद्धा तुम्ही तुमचे अधिकारी होण्याचे स्वप्न साकारू शकता आमच्या अभिनव नवभारत नावाच्या यूट्यूब चॅनलवरील सर्व लेक्चर्स पाहून. पण त्यासाठी पुढील लेक्चरची अपडेट मिळण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला आमचा चॅनल सबस्क्राईब करायला हवा आणि सबस्क्राईबच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही दाबायला हवं. व कमेंट, लाईक आणि शेअर पण करा, जेणेकरून आपल्या गरजू बांधवांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचली जाईल. घटनेचा भाग चार. भाग चार पूर्णपणे लक्ष ब्लॅकबोर्डवर असू द्या. भाग चार हा कशावर आहे, जसं आपण पाहिलं भारतीय राज्यघटनेमध्ये टोटल भाग किती आहेत, 25 आहेत, बरोबर. आणि सर्वात मोठा भाग आपण तीन मागच्या लेक्चरला पाहिला होता, फंडामेंटल्स राईट्स, जे मूलभूत हक्क. असे किती मूलभूत हक्क होते काउंटिंग केले तर किती होते, 14 ते 32 जर काउंट केलं तर किती बसत होते ते टोटल, 18 बसत होते ना, जवळजवळ 18 बसत होते फक्त 31 सोडला गेला तर. आणि तो राज्यघटनेतील सगळ्यात मोठा भाग होता म्हणून त्याला राज्यघटनेचा मॅग्ना कार्टा म्हटलं होतं भाग तीनला. तसंच आता तेवढाच महत्त्वाचा भाग आहे भाग चार, कारण मानवाच्या विकासासाठी फक्त मानवाला मूलभूत हक्क दिले आणि त्याचा विकास होतो असं नाही. आपल्या आईवडिलांनी आपल्याला दिलेत मूलभूत हक्क, तुला पाहिजे तो जॉब कर, तुला पाहिजे ते शिक्षण घे, तुला पाहिजे ते कर, हा मूलभूत हक्क आपल्याला दिला जरी असला आपल्या आईवडिलांनी, पण आपल्या आईवडिलांनी आपल्याला पैसाच नाही दिला तर आपला विकास होणार आहे का. जा वडील म्हणले तुला इंजिनिअरिंग करायची कर, पण ठीक आहे इंजिनिअरिंग करायची, पण इंजिनिअरिंगची फी वडिलांनी नाही दिली तर विकास होणार आहे का. तसंच आहे जरी भारतीय राज्यघटनेचा भाग तीन नागरिकांना मूलभूत हक्क जरी देत असला तरीसुद्धा भाग चार हा DPSP खूप महत्त्वाचा आहे. नुसते मूलभूत हक्क देऊन चालत नाही तर सरकारने काय केलं पाहिजे, विकासाची धोरणेसुद्धा ठरवली पाहिजे. जनतेच्या सामाजिक आर्थिक राजकीय हा विकासासाठी धोरणे ठरवले पाहिजे आणि हे धोरणे ठरवत असताना सरकारने याचा विचार केला पाहिजे. याला काय मराठीमध्ये काय म्हणता येईल, राज्याच्या विकासाची धोरणे ठरवण्यासाठी आवश्यक असणारी मार्गदर्शक तत्वे. कशाचा सरकारने विचार केला पाहिजे, जनतेच्या विकासाची धोरणे ठरवत असताना भाग चारमध्ये असणारी मार्गदर्शक तत्वे. तुम्ही मुलाखत द्यायला गेल्यानंतर कोणताही पॅनेलचा सदस्य असं म्हणणार नाही मार्गदर्शक तत्वे, तिथं कोणता शब्द वापरतात, DPSP. सरळ सरळ पॅनलमधला एखादा सदस्य विचारतो मुलाखतीत, सांगा असा कोणता DPSP की ज्याच्यामुळं गोहत्याबंदी करणं सरकारला शक्य झालं. आपल्याला माहीत असतं मार्गदर्शक तत्व 47, परंतु सॉरी मार्गदर्शक तत्व हे माहीत असतात आपल्याला, परंतु आपल्याला DPSP हा शब्द नवीन कानावर पडल्यामुळे समजत नाही. तो इंग्लिश शब्द आहे, डायरेक्टिव प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, म्हणजे राज्यांना विकासासाठी धोरणं ठरवत असताना आवश्यक असणारे मार्गदर्शक तत्वे. आता ह्या भाग चारमध्ये कलम कुठून कुठं सुरुवात होती, 36 ते 51, व्हेरी गुड, 36 ते 51 होते. पण ॲक्च्युली DPSP ची सुरुवात कुठून होते, 38 ते 51. ॲक्च्युली DPSP टोटल DPSP किती आहेत, फिगर किती येते, टोटल फिगर किती आहे DPSP चा, 38 ते 51 काउंटिंग करा ना, 13 होतात का आणि 38 धरलं का, 14. टोटल DPSP किती होता, 14. आणि जसं आपण फंडामेंटल्स राईट पाहिले की काउंटिंग केले तर 18 भरत होते, तसं DPSP टोटल 14 भरतात. मग तुम्ही म्हणता 36 काय आहे आणि 37 काय आहे, हे पण कलम अतिशय महत्त्वाचे आहेत, कारण हे 36 आणि 37 डिफाईन करतं DPSP संदर्भात काही महत्त्वाच्या बाबी डिफाईन करतात. 36 काय डिफाईन करतं, राज्यसंस्था. काय डिफाईन करतं, राज्यसंस्था. ह्याच राज्यसंस्थेची व्याख्या जसं भाग तीनमध्ये कलम 12 दिलेली आहे तीच व्याख्या 36 दिलेली आहे. राज्यसंस्थेची व्याख्या का दिली ह्या भागामध्ये परत, कारण ह्याच राज्यसंस्थेला ह्याच मार्गदर्शक तत्वेचा वापर करायचा आहे. कशासाठी,
धोरणं ठरवत असताना जनकल्याणाची, कायदा निर्मित करत असताना जनकल्याणाचा। तर हे राज्यसंस्थेची व्याख्या सरळ आणि साध्या सोप्या भाषेत सुप्रीम कोर्टाने काय केलेली आहे, राज्यसंस्था कुणाला म्हणू शकतो की अशी संस्था ज्याला सरकार पैसा पुरवतं किंवा ज्याच्यावर सरकार नियंत्रण ठेवतं किंवा ज्याला सरकार दोन्ही पण नियंत्रण पण पैसा पण, अशी संस्था म्हणजे राज्यसंस्था। राज्यसंस्था कशाला म्हणायचं सुप्रीम कोर्टच्या भाषेत, की ज्याच्यावर सरकारचं नियंत्रण असेल किंवा ज्याला सरकार पैसा पुरवत असेल किंवा दोन्ही पण पैसा पण देत असेल आणि नियंत्रण पण देत असेल, तर त्या संस्थेला राज्यसंस्था म्हणतात। मग केंद्राचे कायदेमंडळ असेल, राज्याचे स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजे राज्याची विधिमंडळं असतील, नंतर आपलं केंद्राचं मंत्रिमंडळ असेल, राज्याचं मंत्रिमंडळ असेल किंवा आपले स्थानिक प्राधिकरणं असतील, जिल्हा परिषद असतील, नगरपालिका असतील, या ठिकाणी पैसा पण सरकारचा आहे आणि नियंत्रणसुद्धा सरकारचं आहे। मग राज्यसंस्था नसणाऱ्या संस्था अशा कोणकोणत्या आहेत, ज्या सार्वजनिक पण आहेत परंतु त्या सरकारी नाही किंवा राज्य संस्थांमध्ये मोडत नाही, आपल्या गावाकडच्या सहकारी संस्था, सहकारी सोसायटी, त्याचा चेअरमनच बॉस असतो, सभासद त्याला निवडून देतात, ते एक प्रकारे सहकारी संस्था, हे एक प्रकारे खाजगी संस्थेचं स्वरूप आहे परंतु ती स्वरूप सार्वजनिकरित्या धारण केलं जातं। सहकारी संस्था राज्यसंस्थेमध्ये येणार नाही, BCCI राज्यसंस्थेमध्ये येणार नाही, BCCI राज्यसंस्थेमध्ये येत नाही म्हणून श्रीमंत आहे आज, खेळाडूंना कोटीच्या घरात पगार पडतात, राज्यसंस्थेत आले तर मग त्यांना सातो येतो नाही, गाठो येतो नाही, लागू व्हायचं। BCCI राज्यसंस्थेमध्ये येत नाही, अजून कोण राज्यसंस्थेमध्ये येत नाही, सहकारी सोसायटी वगैरे, आणि नंतर जे काही नवरत्न महारत्न कंपन्या आहेत त्या कंपन्या राज्यसंस्थेमध्ये घेतल्या गेलेल्या आहेत सुप्रीम कोर्टच्या निर्णयानुसार, किंवा स्टेट बँक ऑफ इंडियासुद्धा घेतली गेलेली आहे कशामध्ये, राज्यसंस्थेमध्ये। कदाचित आयोग एखादा प्रश्न विचारू शकतो, खालील कोणती संस्था राज्यसंस्थामध्ये मोडते किंवा मोडत नाही 36 तर एकच गोष्ट लक्षात ठेवायचं की ज्या संस्थेला सरकार पैसा पुरवत असेल किंवा ज्या संस्थेवर सरकारचं नियंत्रण असेल अशी संस्था राज्यसंस्था बनू शकते 36 आणि अशीच राज्यसंस्थेला हे DPSP वापर करता येऊ शकेल। ओके, DPSP वापर करणे हा राज्यसंस्थेवर बंधनकारक नाही आहे परंतु तिचं एक नैतिक कर्तव्य, DPSP वापर करणं राज्यसंस्थेचं नैतिक कर्तव्य आहे, कायदेशीर नव्हे। कायदेशीर म्हटलं का मग बंधनकारक होतं, नैतिक म्हटलं की मनावर असतं करायचं का नाही करायचं, तुमचा रिस्पेक्ट करायचं का नाही करायचं आहे, माझं नैतिकता आहे, माझ्या मनावर लागून गेलं, मला तुमचा रिस्पेक्ट करायचा का नाही करायचं। 37 पण आपल्या देशाचा रिस्पेक्ट करणं हे आपलं कायदेशीर कर्तव्य, ते आपल्याला पुढं पाहिजे, राष्ट्रीय कर्तव्य, कायदेशीर कर्तव्य, मूलभूत कर्तव्य, ते आपल्याला पुढं जाऊन पाहिजे। 37ने हेच सांगितलं की जरी हे DPSP तुम्ही आता पाहणार आहेत 38 ते 51 हे DPSP न्यायप्रविष्ट नाही आहेत, न्यायप्रविष्ट नाहीत, म्हणजे ह्या DPSP अंमलबजावणी सरकारने करणं हे सरकारवर बंधनकारक नाही आहे, सरकारच्या मनावर करायचं का नाही करायचं, आणि याच्या अंमलबजावणीसाठी तुम्ही न्यायालयात जाऊ शकत नाही, तुम्ही असं म्हणणार नाही की बाबासाहेबांनी DPSP आणला होता 44 युनिक सिव्हिल कोड, एक म्हणजे समान नागरी कायदा, सरकार का आणत नाही म्हणून तुम्हाला कोर्टात जाता येणार नाही। परंतु तरीसुद्धा 37 सांगितलं आहे हा DPSP न्यायप्रविष्ट नाही आहे, तरीसुद्धा हा मूलभूत आहे, राज्य घटनेसाठी मूलभूत आहे, सरकारचे विकासाचे धोरणे ठरवण्यासाठी मूलभूत आहे आणि खूप गरजेचं व महत्त्वपूर्ण आहे, महत्त्वपूर्ण आहे, आणि याचा उपयोग कुठं होतो, सरकारला कायदे बनवत असताना कायद्याची वैधता टिकवण्यासाठी, जसं OBCचं आरक्षण टिकवलं गेलं, जसं गोहत्या बंदीचा कायदा टिकवला गेला, जसं दारूबंदीचा कायदा टिकवला गेला, हे टिकवण्यासाठी हा सुप्रीम कोर्टला असेल किंवा सरकारला काय ठरतो, एक आधार ठरतो, कोण DPSP, म्हणजे सरकार जो कायदा बनवतो हा चुकीचा बनवत नाही असं हा सांगतो, जर याच्या तत्वांचा वापर करून जर कायदा बनवला गेला तर। फास्ट नाही होत, आपल्याला 2 टॉपिक कव्हर करायचे आहेत, 2 मार्कचे, हा 1 मार्कचा आणि ड्युटीज 1 मार्कचा, म्हणजे आपल्याला येत्या 1.5-2 तासात 2 मार्क कव्हर करायचे आहेत आणि 100% प्रश्न असतात, कोणतीही प्रश्नपत्रिका उचका प्रश्न असतोच DPSP।
परत म्हणू नका की माझी प्री एक मार्क्सनी गेली आणि दोन मार्क्सनी गेली. आता आपल्याला पाहिजे डी पी एस पी. लक्षात ठेवायला अवघड आहे पण तुम्ही व्यवस्थित रिव्हिजन दिले आणि व्यवस्थित समजून घेतलं तर लक्षात सहज राहून जाईल. आता कलम 38 दोन डी पी एस पी आहेत, म्हणजे दोन पोट कलम आहेत त्याचे, एक आणि दोन. दुसरा हा कधी ॲड झाला होता? 44वी घटनादुरुस्ती 1978. प्रश्न आहे कसं विचारतात, नवीन ॲड झालेले कधी ॲड झाले आणि कोणते ॲड झाले, तर नवीन ॲड झालेले एक लक्षात ठेवणं आणि विचारतात खालील डी पी एस पी कोणत्या कलमाशी रिलेटेड आहे. आता 38 दोन डी पी एस पी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 38 टायटलच काय असेल, काय असेल, समाज उपयोगी किंवा समाज कल्याण, समाज कल्याणकर्ता आणि शासनाला अशी समाज व्यवस्था निर्माण करणे, म्हणजे समाज उपयोगी समाज व्यवस्था निर्माण करणे किंवा लोक कल्याणकारी समाज व्यवस्था निर्माण करणे. आडतीचं टायटल असेल लोक कल्याणकारी समाज व्यवस्था निर्माण करणे. त्याचा पहिला जो पोट कलम मधला, म्हणजे पहिला जो डी पी एस पी आहे 38 तो काय सांगतोय, मग कोणत्याही जातीत असो, म्हणजे कोणत्याही घटक असो, राष्ट्राचा कोणताही घटक, राष्ट्राच्या कोणत्याही घटकाचा, मग तो कोणत्या धर्माचा असो, जातीचा असो, गरीब असो, श्रीमंत असो, मग ती महिला असो, पुरुष असो, लहान बाळ असो, वृद्ध असो, राष्ट्राच्या कोणत्याही घटकाचा सामाजिक, आर्थिक व राजकीय विकास घडवून आणण्यासाठी सरकार प्रत्येक, म्हणजे त्यांच्यामध्ये प्रेरणा निर्माण करेन आणि त्यांच्यासाठी एक लोककल्याणकारी समाजव्यवस्था निर्माण करेन. कोणाच्या विकासासाठी? राष्ट्रातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी. कोणता विकास? सामाजिक, आर्थिक, राजकीय विकासासाठी सरकार त्यांच्यामध्ये प्रेरणा निर्माण करून सरकार त्यांच्या विकासासाठी लोककल्याणकारी समाजव्यवस्था निर्माण करेल. उदाहरणार्थ पिछड्या वर्गातील लोक असतील तर त्यांच्या आर्थिक विकासासाठी त्यांना आरक्षण असेल किंवा सामाजिक विकासासाठी त्यांना आरक्षण असेल, सामाजिक विकासासाठी त्यांना शिक्षण मोफत असेल, अशा अनेक काही गोष्टी याच्याशी रिलेटेड असू शकतात. आलं लक्षात? प्रत्येक घटकाला त्याच्यात कसं सामावून घेतलं जाईल, त्यांच्यात कशी निर्माण प्रेरणा निर्माण करून त्यांच्यासाठी लोककल्याणकारी समाजव्यवस्था कशी निर्माण करता येईल यासाठी सरकारचं ते कर्तव्य आहे, नैतिक कर्तव्य आहे आणि सरकारने ते करायचं. आणि जो दुसरा जो घातलेला आहे 44वी घटनादुरुस्ती 1978, तो दुसरा काय सांगतो, प्रत्येक व्यक्तीला, म्हणजे ती आर्थिक विषमता तर कमी करायचीच, दुसरा काय सांगतो, सरकार काय करेल, आर्थिक विषमता कमी करेल, किमान पातळीवर आणेल आणि सर्वांना दर्जा सुविधा संधीची समानता, काय, दर्जा सुविधा व संधीची समानता प्राप्त करून देईल. हा खूप महत्त्वाचा आहे, ॲड झालेला आहे 44वी घटनादुरुस्ती 1978. याच्यावर प्रश्न खूप वेळा आलेले आहेत, त्याच्यामुळे एक वेळेस हा लक्षात नाही राहिला तरी चालेल, हा सहज लक्षात राहतो. काय लक्षात राहतो? समाज कल्याणकारी लोककल्याणकारी समाजव्यवस्था. हा पहिला काय आहे, लोककल्याणकारी समाजव्यवस्था. दुसरा काय आहे, सरकार आर्थिक विषमता कमी करेल, पूर्ण नष्ट करेल असं नाही, किमान पातळीवर आणेल, कमी करेल, कारण आर्थिक विषमता कधी संपणार नाही. संपवायची म्हटलं तर आपल्या देशाला साम्यवाद करावा लागेल. साम्यवाद केला तर मग आपल्या बिझनेस, उद्योगधंदे सगळे बसले जातात. स्वतः चीन साम्यवाद राष्ट्र होतं, परंतु त्यालासुद्धा उद्योगधंद्याच्या बाबतीत त्याला भांडवलशाही व्हावं लागलं, कारण सगळेच काम चुकार निघतील मालक कोण नसल्यावर. जर मालक असेल तर मालकाला 2 पैसे कमवायच्या अपेक्षेने तो लक्ष तरी घालतो उद्योगधंद्यावर. नाही तर आपण सरकारी कारखाने वगैरे पाहतो, विकायच्या वेळा आल्यात. तर दुसरा पॉईंट काय, आर्थिक विषमता कमी करणे आणि प्रत्येकाला, मग दर्जा असेल, सुविधा असेल आणि संधी असेल, याची काय करणं, समानता सरकारने द्यायची. याला काय अपवाद असू शकतात? आता तुम्ही म्हणता काहींना एक्झाम देत असताना गव्हर्नमेंटची, काहींना वयाची डेडलाईन 32 वर्षे, 33 वर्षे, काहींना 38 वर्ष, पण ते पुढं जाऊन आपल्याला पाहिजे कलम 46.
कलम 46 त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी तरतुदी आहेत सवलतीत, पण या ठिकाणी समान गटातील व्यक्तींना मात्र दर्जा सुविधा संधीची समानता असली पाहिजे. याच्यामधली जी असणारी विषमता आहे ती कमी केली पाहिजे सरकारने. कशामधली? दर्जा सुविधा संधीमधली विषमता कमी केली पाहिजे, आर्थिक विषमता कमी केली पाहिजे. हा जो मोरारजी देसाई सरकारने घातलेला नवीन डी पी एस पे 44वी घटनादुरुस्ती 1978 हा मोरारजी देसाईने घातलेला आहे. ओके, आता आपल्याला पाहिजे कलम 39. समजला 38? एकोणचाळीसमध्ये टोटल 6 डी पी एस पी किती आहेत? 6. आणि याच्या 100% प्रश्न असतात. 39वर 100% प्रश्न असतात, पोर तिथंच फासतात. 6 लक्षातच राहत नाही, कसं लक्षात ठेवायचं? हे 38 आणि 39 नाही, पूर्णपणे आर्थिक विषमता कमी करणे याच्यावर फोकस करा तुम्ही. 38 काय आर्थिक विषमता फोकस कमी करणं, 39 त्यावरच आहे. आता पहिलं काय सांगतंय, जे उत्पादनाचे सोर्स आहेत, उत्पादनाची साधने, ते स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये कसे असावेत? समान. म्हणजे आलं का नाही तर समानता, आर्थिक समता. उत्पादनाची साधने स्त्री व पुरुष यांच्यामध्ये कसं असावे? समान वितरण असावे, म्हणजे समानताच. दुसरासुद्धा तसंच. दुसरं काय? जी काय भौतिक संपत्ती असेल, भौतिक संपत्ती देशाची राष्ट्राची भौतिक संपत्ती, मग देशाची राष्ट्राची वनसंपत्ती असेल, नद्या असेल किंवा खनिज संपत्ती असेल, यांचंसुद्धा वितरण कसं झालं पाहिजे? समान समान झालं पाहिजे. तिसरं काय? उत्पादनाची जी साधने आहेत किंवा संपत्तीची जी, म्हणजे हे भौतिक संपत्तीचे मालकी व नियंत्रण यांचं वितरण समान झालं पाहिजे. आणि तिसरं काय? हे जी भौतिक साधने असतील, संपत्ती असेल, फक्त यांचं काय करून द्यायचं नाही? केंद्रीकरण होऊ द्यायचं नाही. हे जे आपण पाहिलं आहे त्याचं केंद्रीकरण होऊ द्यायचं नाही सरकारने. सगळ्याशी एकमेकांशी रिलेटेड आहे हे बघा. पहिलं काय? उत्पन्नाची साधने स्त्री पुरुषमध्ये समान असावी. ओके, भौतिक संपत्ती जी आहे राष्ट्राची, त्याची मालकी व नियंत्रणाचं वितरणसुद्धा समान असो. दुसरं आणि तिसरं काय सांगतं की ही जी शासन सरकार, म्हणजे ही जी राष्ट्राची संपत्ती असेल, त्या संपत्तीचं केंद्रीकरण होऊ देऊ नका. त्याचं काय झालं पाहिजे? विकेंद्रीकरण झालं पाहिजे, म्हणजे सर्व घटकांना संपत्ती समाविष्ट करता आलं पाहिजे. म्हणजेच एक प्रकारे काय झालं पाहिजे? आर्थिक समानता. एक प्रकारे काय झालं पाहिजे? आर्थिक समानता. अर्थ मात्र सगळ्यांचा एकच होतो, फक्त वाक्य वेगळे. आणि चौथं काय खूप महत्त्वाचं आहे, विचारला बऱ्याच वेळा, चौथा, स्त्री आणि पुरुषांना समान वेतन. स्त्री व पुरुषांना समान वेतन. आणि पाचवा, काय सांगतो? कोणतीही स्त्री असो नाही तर पुरुष असो, यांच्या क्षमतेपेक्षा जास्त काम करून न घेणं किंवा त्यांचं शोषण न करणं. थोडक्यात, मग स्त्री असू नाही तर पुरुष असू, यांना यांच्या क्षमतेपेक्षा जास्त काम करू न घेणं. जास्त काम म्हणजे एक प्रकारे वेठबिगारी न करून घेणं, काम करू न घेणं किंवा यांचं शोषण होऊ न देणं, हे सरकारची जबाबदारी आहे, सरकारचं कर्तव्य आहे. म्हणून सरकार वेठबिगारीच्या विरोधात कायदा पण आणू शकतो. ओके, इथं स्त्री पुरुष समानता वेतन हे फक्त सरकारचं कर्तव्य आहे, स्त्री पुरुषांना समान वेतन हे फक्त सरकारी नोकऱ्यातच भेटतं. इकडं आपल्या शेतात गेलं गडी माणसाला 400 रुपये रोज आणि बाईला 200 रुपये रोज, बरोबर आहे? गडी माणसापेक्षा बाई जास्त काम करते, तर बिचारा म्हणजे हे. आणि तर केंद्र म्हणजे हे सरकारचं कर्तव्य आहे, सरकारने ते डी पी एस पीचं काय केलं पाहिजे? अंमलबजावणी करावी आणि एक समाजोपयोगी लोककल्याणकारी लोकशाही राज्यव्यवस्था निर्माण करावी, असं या मागचा उद्देश होता. सहावा, खूप महत्त्वाचा आहे, मी तर मुद्दा म्हणून इकडे घेतो.
कारण तो ॲड झालेला आहे, इंदिरा गांधींनी केलेला आहे 1976 ला. सहावा काय आहे, सहावा कोणाला फोकस करतो माहिती आहे का, कोणाला, बालक आणि युवक. त्याच्यामुळं हा सहावा लक्षात ठेवा, तुम्हाला आणि बालकांना, म्हणजे आपल्याला आणि बालकांना फोकस करतो. सहा काय सांगतो, बालकांचा निरामय पद्धतीने विकास सरकार घडवून आणेल, त्यांच्या विकासासाठी सरकार काय करेन, त्यांच्यासाठी धोरणे राबवेल. मग बालकांच्या पोषणासाठीच लहानपणापासून सुकडी प्रथिने बरेच काय असतं, ते अंगणवाडी सेविकेलाच माहिती असतं, त्या बालकांना पण माहीत नसतं त्यांच्या विकासासाठी काय काय असतं. तर बालकाच्या विकासासाठी सरकार प्रयत्न करेन, त्याचबरोबर कोणत्याही बालकाचं कोवळ्या वयाचा दुरुपयोग होऊ देणार नाही सरकार. आणि हे झालं बालकाचं, बालकाचा विकास करणं ही सरकारची जबाबदारी आहे. बालकाच्या कोवळ्या वयाचा दुरुपयोग होता कामा नाही. कोवळ्या वयाचं म्हणजे काय, लहान वयात उगच कुठंतरी कामं बिमं करून द्यायचे नाही त्यांना. त्यांच्या जे काही लहान बालपण आहे त्या बालपणाचा विकास झाला पाहिजे, त्या बालपणात त्यांना पाहिजे ते शिक्षण भेटलं पाहिजे, हे सरकारचं कर्तव्य आहे. आणि दुसरं कोणतं कोणतं कर्तव्य, युवक. युवकाचं काय आहे, युवकाचा तर विकास कराच, परंतु युवकाचं भौतिक आणि नैतिक उपेक्षेपासून संरक्षण करणं. उपेक्षेपासून संरक्षण करणं म्हणजे काय, छळवणूक पिळवणूक काय असन ते, म्हणजे युवकाचं सुद्धा छळवणुकीपासून संरक्षण करणं हे सरकारचं काम आहे. मग ती भौतिक असू नाही तर नैतिक असू. सध्या आपली छळवणूक चालू आहे, मग ती बेरोजगारीच्या स्वरूपातील असं, बरोबर आहे का, नैतिक तर लई चालू आहे, कधी जॉब लागणार आहे, वय झालं आहे, कधी लग्न होणार आहे. तू काय कधीपासून करतो आहे तू MPSC, हे तर चालूच आहे छळवणूक. मग सरकारला त्याची जाग आली पाहिजे की बाबा DPSP आपल्याला 39.6 सांगतोय, आणि खास तो इंदिरा सरकारने घातला होता 42 घटनादुरुस्ती 1976 की आपल्याला बालकांचाच विकास करायचा नाही तर आपल्याला युवकांचा सुद्धा करायचा आहे. आपल्याला बालकांचं शोषणापासून संरक्षण करायचं नाही तर युवकांचंसुद्धा, युवक म्हणजे तरुणांचंसुद्धा शोषणापासून संरक्षण करायचं आहे. मग ते शोषण भौतिक असू नाही तर नैतिक असू नाही तर कोणत्याही प्रकारचं असं होतं आहे ना शोषण आपलं. सांगणार कोणाला आहे. तर एक प्रकारचं शोषणच आहे, मग ते मानसिकरित्या असं नाही तर नैतिकरित्या असो. आणि भौतिक शोषण म्हणजे काय, की शारीरिक जो तुम्हाला पीडा होती आहे त्याला भौतिक शोषण म्हणतात, आणि जे मानसिक होतं त्याला नैतिक म्हणू शकतो. आता सध्या आपण नैतिक शोषणाखाली आहोत, आणि जेव्हा आपल्या मेसला पैसे येत नाही एक टाईम जेवण करतो तेव्हा आपण भौतिक शोषणाखाली असो. हे सरकारचं करतो आहे, सरकारने त्या बालक आणि तरुणांचा विकास घडवून आणण्यासाठी DPSP 39.6 विकास घडवून आणणं गरजेचं आहे, धोरणं ठरवणं गरजेचं आहे. म्हणून अशा युवकांसाठी बेरोजगार भत्ता चालू करणं तरी सरकारला कायदा तो कायदेशीरच ठरेल, वैध ठरू शकतो. जर सरकारने निर्णय घेतला, आता अधिवेशन चालू आहे, ज्या बेरोजगारांना 3 वर्षापेक्षा जास्त बेरोजगार आहेत त्या बेरोजगारांना आम्ही त्यांना एक मानसिक संतुलन त्यांचं व्यवस्थित राहावं म्हणून आम्ही बेरोजगार भत्ता चालू करतो, असं जर उद्धव ठाकरेंनी आत्ता घोषणा केली तरीही ती घोषणा बेकायदेशीर ठरणार नाही. का ठरणार नाही, कलम 39.6 त्याला सपोर्ट करतो की युवकांचं काय करणं, विकास तर करणंच करण्याशिवाय त्यांचं शोषणापासून संरक्षण करणं. पण अशी उद्धव ठाकरे घोषणा करणार नाही. त्याचबरोबर बालकासंदर्भात पण घोषणा करता येऊ शकते की लहान मुलांच्या अनेक घोषणा होतात, लहान मुलांच्या आरोग्यासाठी, शिक्षणासाठी किंवा हिरकणी कक्ष वगैरे त्या मुलांसाठी केलं जातं. असो हे 6 महत्त्वाचे DPSP आहेत कलम 39 दिशा कायदा पास होतोय सध्या, माहिती आहे ना, दिशा महाराष्ट्र शासनाचा महिलांच्या जे काय अत्याचार वाढलेत वाढतं प्रमाणे त्या आणखीन कठोरात कठोर कायदा कसा निर्माण करता येईल तो आता सध्याच्या सेशनमध्ये अधिवेशनामध्ये त्याच्यावर अधिवेशन पूर्ण होण्याच्या आत तो कायदा पास होणार आहे. कदाचित तो खूप काही भयंकर कायदा असू शकतो आणि महिलांसाठी खूप चांगला असू शकतो. कलम 39A महत्त्वाचा आहे, कधी ॲड झाला हा सुद्धा 42 घटनादुरुस्ती 1976. 39 काय सांगतं आहे, 39A काय सांगतं आहे, मोफत न्यायविषयक सहाय्य, मोफत न्याय
विषयक साहित्य कुणाला कुणाला द्यायचं मोफत न्यायविषयक साहित्य? प्रत्येकाचा हा मूलभूत हक्क आहे, प्रत्येकाचा तो हक्क आहे की मला न्यायापासून वंचित राहत म्हणजे न्यायापासून वंचित राहू नये. आणि सरकारचं ते कर्तव्य आहे 39A नुसार, कोणताही व्यक्ती मग तो गरीब असू ना ते इतर कोणत्याही कारणा वाचून तो न्यायापासून वंचित राहता कामा नाही. आज जर तुम्हाला प्रश्न विचारला हैदराबाद इन्काउंटरमध्ये ते 4 आरोपी मारले गेले ते योग्य होते का अयोग्य होते, त्यांची तिथली परिस्थिती आता ते तपासणी अधिकाऱ्यांनाच माहिती किंवा त्या लोकांनाच माहिती की ते हे. परंतु जर तुम्ही हा एवढा विचार केला की त्यांनी गुन्हा केला होता आणि त्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून जर इन्काउंटर असेल तर ते अयोग्य असू शकतं. का असू शकतं? कारण त्यांना शिक्षा होणारच होती. परंतु आपला भारतीय राज्य घटना कलम 39A काय सांगतोय की कुणालाही न्यायापासून वंचित ठेवता येत नाही, सरकारने त्यांना मोफत न्यायविषयक सहाय्य द्यायचं. म्हणजे त्यांना इन्काउंटरमध्ये मारलं गेलं तोपर्यंत ते अक्यूज होते. अक्यूज म्हणजे काय? म्हणजे काय की ते गुन्हेगार सिद्ध झालेले नव्हते. आणि जेव्हा ते सिद्ध झाले असते मग त्यांना शिक्षा देता आली असते. ते फक्त तोपर्यंत अक्यूज होते. अक्यूज होते म्हणजे गुन्हा झालेला होता एवढंच माहिती होतं, पण गुन्हेगार हेच आहेत का नाही हे मात्र अजून सिद्ध व्हायचं होतं. आणि तसंच ते मोफत न्यायविषयक सहाय्यापासून त्यांना डावललं गेलं असेल किंवा त्यांना जो काही न्यायाची ज्युडिशियल प्रोसिजर असेल तिथून डावललं गेलं असेल. आता त्यांचा एन्काउंटर जर ते फरार होत असेल त्या दृष्टिकोनातून झाला असेल तर ते योग्य होता, कारण जर पोलिसांच्या जीवास धोका होत असेल तर. पण त्यांचा एन्काउंटर फक्त ह्या हेतूने झाला असेल की यांनी हा भयंकर गुन्हा केला आणि यांना हेतूच पुरस्कार जर एन्काउंटर झाला असेल तर तो अयोग्य असेल. मग भले की ते कायद्याच्या चौकटीत पाहिलं तर, कायद्याच्या चौकटीत जर उभं राहून आपण पाहिलं जर ते फरार होण्याच्या धोरणात असते आणि पोलिसांच्या जीवास धोका होत असेल तर तो एन्काउंटर योग्य होता. परंतु तो जर एन्काउंटर पोलिसांनी हेतूस पुरस्कार घडून आणला असेल आरोपीला शिक्षा देण्यासाठी तर तो एन्काउंटर कायद्याच्या चौकटीत अयोग्य होता. कारण का अयोग्य होता? कलम 39A सरकारलासुद्धा सांगतंय की प्रत्येक व्यक्तीला न्यायचा अधिकार आहे, न्याय मागण्याचा अधिकार आहे, न्यायविषयक त्याला जर सहकार्य भेटत नसेल तर तुम्ही द्या. ज्या अजबल कसाबने मुंबईत एवढे माणसं मारले आपल्या 26-11 हल्ल्यात, त्या अजबल कसाबचं वकीलपत्र तर कोणी घेत पण नव्हतं. पाकिस्तानवर सांगत होतं आमचा नाहीच येतो, तर त्या अजबल कसाबचं सुद्धा वकील सरकारने दिला होता. जी कोपर्डीची घटना नगरमध्ये घडलेली पूर्ण महाराष्ट्राला आदरून सोडणारे त्या आरोपी जितेंद्र शिंदे वगैरे जे आरोपी होते 3-4 लोक, त्यांचंसुद्धा वकीलपत्र कोणता वकील घेत नव्हता. परंतु मग तो आरोपी असून तर फिर्याद असून प्रत्येकाला न्याय मागण्याचा अधिकार असतो, मग अशा वेळेस त्याचा वकीलसुद्धा सरकारने दिला होता त्या आरोपींचा. आणि त्या वकीलपत्र घ्यायचं म्हणून घ्यायचं नाही तर त्या वकिलाला पूर्णपणे आरोपीचा वकील